बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे आहे व राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? वर्गातील एकूण विद्यार्थी एक्स समजू. लक्षात घ्या, आता या एक्स समजलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 गुणिले घ्या बराबर गणित म्हणते 10. त्यापैकी 10, लक्ष द्या, त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12, म्हणून इथं 10 × 12 अधिक राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15. वर्गात विद्यार्थी एक्स आहे, त्यापैकी 10 मुलांची वयाची सरासरी 12 आहे. मग एक्स मधून 10 केले, किती राहिले ते दाखवायचं कसं? तर मित्रांनो, एक्स वजा 10 या राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 आहे असं गणित म्हणते. लक्ष द्या, म्हणून हे 15 येतं गुणिले स्वरूपात. हा गुणाकार 14x बराबर हा गुणाकार 120 अधिक हे 15x वजा हे 15 × 10 म्हणजे 80. लक्षात घ्या, आता हे 14x सोबत हे 15x इकडे येताना वजा होणार बराबर 120 वजा 150. लक्षात घ्या, ही वजाबाकी वजा एक्स आणि ही वजाबाकी वजा 30. हे वजा वजा पद चाललं गेलं, एक्स बराबर काय आहे 30. ओके, वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 30. मित्रांनो, हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. राम कृष्ण.